फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांच्या दणदणाट आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे शनिवारी मोठ्या जल्लोषात आगमन झाले. सकाळपासून घरगुती गणेश मूर्ती आणण्यासाठी गणेश भक्तांची लगबग सुरू होती. दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी संध्याकाळी लाडक्या बाप्पाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. पनवेलमध्ये बल्लाळेश्वर मंदिर, उरण नाका, नवीन पनवेलमधील आदई तलाव तसेच इतर ठिकाणी पनवेल महापालिका, पोलीस प्रशासन तसेच इतर सेवाभावी संस्थांच्या वतीने गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान यंदा पनवेल महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. या चरणी तुझ्या हे देवा, ठेवा तो जीवन आमचे, हे तू निरोप तुमचा देवा, तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा. बाप्पा मोरया.